सो हेलो दोस्तों, सर्वत पहले सर्वना जय भीम अनि नमो बुद्धाय। तो दोस्तों, आज की शुरू में हम जा रहे हैं डॉक्टर अंबेडकर चौक, जहाँ पर जो है भाई भीम सरकार का जो है इवेंट होने वाला है, तो वही आज की शुरू में हम कवर करने जा रहे हैं। तो 6 बजे का भाई टाइम है, तो अभी जो है यहाँ पर 6:15 जो है हो चुके हैं, तो 6 बजे से लेकर तो 10 बजे तक के जो है इवेंट होने वाला है, तो पूरा का पूरा जो है हम कवर करने वाले हैं। तो चलिए चलते हैं और करते हैं वीडियो को फटाफट से स्टार्ट। भीम सरकार 3.0 के लिए आप सब तैयार हैं? ऐसी तैयारी नहीं दिखेगी यार, ऐसी तैयारी नहीं दिखेगी। थोड़ा सा ये जो क्राउड है हमारे साथ में, जो टीम लोग हैं, बीच में आ जाइए, थोड़ा सा बाजू आ जाइए, आप सबको शो देखना है। इस उपक्रम की शुरुआत नागलोक से हुई थी। नागलोक में 10,000 कैंडल के साथ में बुद्ध की आकृति बनाई गई। बाबा साहेब के संविधान के बाद में आज हमने इतनी प्रगति कर ली है कि हम लोग बड़े बड़े बंगलों में चले गए हैं। आज हमारी लड़ाई उन महलों तक की है जहां पे हमें साथ मिलकर पहुंचना है। तो इस लड़ाई के लिए हम लोग कैसे आगे बढ़ेंगे? तो हमारे समाज के हर एक वो लोग जो जानते हैं कि आर्टिस्टिक मीडिया का क्या रोल होता है, एक व्यक्ति अगर वो आर्टिस्टिक नहीं है तो वो बाबा साहेब आंबेडकर मैं वंदन म्हणून एक गीत प्रस्तुत करत आहे। जो समजदार आहे तो जबाबदार आहे, ज्याला समजला आहे त्याची जबाबदारी जास्त वाढते। म्हणून ही जबाबदारी आम्ही आमच्या खांद्यावर घेतली की आपल्या समाजात जाऊन त्यांना संविधान समजवलं पाहिजे, कारण ते त्यांचे हात मजबूत करत आहेत, संविधान बदलण्याची भाषा करत आहेत। ज्या म्हणजे जो जंगलात राहणारा शेड्यूल ट्राईब आदिवासी आज IAS IPS होत आहे, गावाच्या बाहेर राहणारा शेड्यूल कास्ट ज्याच्या अंगावर कपडे नव्हते तो आज डॉक्टर इंजिनियर होत आहे, आणि बाहेर सरावणारे OBC जे आज मोठे मोठे जज ना वकील बनत आहेत, तर ते या संविधानामुळे, आणि तो संविधान त्यांच्या जीवनात याच्यामुळे क्रांतिकारी बदल झाले, आणि ते सुद्धा अज्ञानापोटी म्हणतात की संविधान बदललं पाहिजे, आणि त्याच्याचमुळे त्यांचं अज्ञान दूर करण्यासाठी काही लोक गोष्टी करतात की संविधानाला हात लावलं तर आम्ही त्याच्या हात कापून टाकू, उंगलिया कापून टाकू, तेव्हा तो गोष्टी करत राहतात। कारण इतके अमेंडमेंट केले संविधानातनी पण कोणी काही करू शकलं नाही, आणि ते त्या गोष्टी असे करतात का करतात, कारण त्यांना त्याचं मूळ कारण माहित नाही की लोकांना काय समजवलं पाहिजे। आणि म्हणून
मित्रांनो, आज शिक्षणाचं एवढं मोठं बाजारीकरण झालेलं आहे की जिथे तिथे लूट होताना आम्हाला दिसत आहे। तुमच्या माहितीसाठी, तुम्ही ज्या दिवशी पहिल्या दिवशी महाविद्यालयात प्रवेश घेता त्या दिवसापासून लूट सुरू होते। पहिले तर तुमच्या प्रवेशाच्या नावावर लूट होते, दुसरे तुमच्या लेट फीच्या नावावर लूट होते, तिसरे तुमच्या स्पेशल कोर्स म्हणून लूट होते, अशा विविध पद्धतीने तुमची लूट होते। तुमच्या माहितीसाठी आम्ही एखाद्या महाविद्यालयात जेव्हा प्रवेश घेतो तर प्रवेश घेते वेळेस आम्हाला एकही रुपया भरायचा नसतो, मग तो एससी एसटी ओबीसी किंवा ओपन ए असो। मी जबाबदारीने शब्द बोलत आहे, आम्ही उपस्थित इथे सर्व जे शिष्यवृत्तीस पात्र आहे किंवा जे ईबीसी साठी पात्र आहे, उनको शारीरिक मानसिक और नैतिक रूप से सशक्त करने का एक माध्यम कराते को चुना गया है। पिछले 40 सालों से ये काम चल रहा है। यहाँ पर इन लोगों ने स्ट्रेचिंग का प्रदर्शन किया है, सामने की जगह पर बाकी का डेमोंस्ट्रेशन होगा।
बंदे के तुम शेर बोलते हो, मैं भीम बोलता हूँ। ईमान का है सब कुछ घर पर मेरे है जो भी, सुख दुख को भी मैं एक ही कमरे में तोलता हूँ। आ जाती है कहीं से ताकत मेरे बदन में, मैं जब भी यूं गरज कर भीम बोलता हूँ। निकले मेरी और चीर दे गगन को। तो मैं उन दोनों को, हमारे भाइयों को स्टेज पे आमंत्रित करता हूँ। आरजे होगी और अभिनव, आरजे होगी और अभिनव स्टेज पे आ जाइए। जोरदार तालियों से इनका स्वागत कीजिए। बरसात आ रही है, हाँ हम समझते हैं कि थोड़ी सी असुविधा हो रही है, पर ये जोश हमको कम नहीं होने देना है, क्योंकि इसके बाद में आप डीजे में एचके स्टाइल नाम की भी एक चीज सुनते होंगे, सुनते हैं कि नहीं? तो एचके स्टाइल भी हमारे साथ में मौजूद है, जो आपके सामने कुछ ही देर में जुड़ने वाले हैं। तो बी रेडी नागपुर। Thank you.
अभिनंदन देऊन राहिली. एक आहे आपली इंडियन क्रिकेट टीम म्हणजे सगळे बायलेटरल सिरीज जितून जाते, वर्ल्ड कप पण हारते यार. आणखी दुसरी आहे इंडियाची पॉलिटिक्स, म्हणजे आजकाल कोणता पण नेता माईक वर येते, स्टेजवर येते, तर रॅली मध्ये यायच्या एकच मुद्दा विचारते की देश के युवा को आगे बढ़ाना है, हमें देश के युवा के लिए ये करना है, हमें देश के युवा के लिए वो करना है. माया असं म्हणणं आहे कधी या युवाला ते विचारून पाहा त्यांना काय करायचं आहे. म्हणजे हे लोक सोमवारी उठतात, सॅटर्डेची वाट पाहतात, सॅटर्डे येऊन पार्टी मध्ये नवीन मेकअप स्टुडिओ Thank you.
यहाँ पर जो यहाँ पर जितने भी लोग हैं जिन्होंने मुझे आमंत्रित किया, जैसे कि शशांक फसान किया, तो उसको भी थैंक यू बोलना चाहूंगा जिन्होंने मुझे यहाँ बुलाया एज अ गेस्ट। और मैं पिछले दो महीने से देखता आ रहा हूँ कि मैं कब इस पब्लिक के बीच में आऊंगा और मचाऊंगा, और आज मुझे ये मौका इस जयभीम मित्र मंडल ने दिया था, मैं जयभीम मित्र मंडल को थैंक यू बोलना चाहूंगा। और थोड़ी देर में अपन मचाने वाले नागपुर की पब्लिक बोले तो तकलीफ, आगे कुआ पीछे खाई, तुम्हारे साथ जीवनाची तुम्ही आता जे ऐकत आहात सारा जगामध्ये कुठे गेलो आहे माझ्या भूमाचा दरारा आहे। सगळेजण सर्वप्रथम मी जयभीम मित्र मंडळाचे आभार व्यक्त करतो की जय तुम्हाला दुश्मन जळून जळून खात होऊन जाय, आणि इकडं तिकडं बघू नको बाप भीमराव हाय, आणि साऱ्या जगामध्ये कुठं बी जाय सगळे वाघाचे पोरत, आणि वाघाचे पोरत रस्त्यावर येऊन काम करू शकतात म्हणून हे भीम सकळ पोरांनी आता चालतील मला अभिमान आहे। नागपूर शहरात त्या वाघांचं मी आणखीन दणदणून त्यांचं स्वागत करीन। भीम सकळ नावाचा कार्यक्रम नागपुरातच नाही तर पूर्ण महाराष्ट्र भारतभर हे कार्यक्रम राबवायला पाहिजे, आणि प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आम्ही आमच्या औरंगाबाद शहरामध्ये भीम सकाळची नागपूरची शाखा आम्ही औरंगाबादमध्ये ओपन करण्याचा नक्की बोलू शकतात का प्रयत्न करू, म्हणून पुढं मी झुकणार नाही, मी मोडप वाकणार नाही, हे वाघाचं पिल्लू हाय माझ्या कुत्र्याला घाबरत नाही, आणि म्हणून या वाघाच्या छाव्या मोर कुणी करी ना नजर वर, आमच्या पोराच्या समोर उभारून कोणाची नजर बी वर करायची अवकाश नाही आमच्या बापाच्या आमच्या पोराच्या, म्हणून जेबीएमएम के तरफ से कुछ लोग आरजे के लिए सिलेक्ट हुए थे, और यहाँ से कुछ लोग बाहर चले जाइए, लाइन बैठ रही है डीजे की पीछे, जिनका जो एक्टिव मेंबर्स नहीं है थोड़ा सा निकल जाइए ये साइड से, पीछे साइड से आ जाइए, तभी हम लोग प्रोग्राम आगे बढ़ा पाएंगे। काफी अच्छा प्रोग्राम चल रहा है, बीसीएस अकेडमी हमारे ते अभी तुमच्यासाठी आणि सोबत सोबत जीपी मेकओवर जे नैना चव्हाण मॅम आहे सोबत आहेत आमच्या, आणि दोनही इन्स्टिट्यूट मिळून आम्ही एक ठरवलेलं आहे की फ्री लायब्ररी जिथे तुम्ही सगळ्या एक्झाम्सचं प्रिपरेशन करू शकता। आतापर्यंत आपण इथे सगळ्या प्रकारचे कार्यक्रम बघितले, ढोल ताशे बघितले, काही स्टार्स आपल्या मागे आहेत, सगळं काही झालं, पण अभ्यासाचा जर विचार केला, कारण या सगळ्या कला आपल्यामध्ये असल्या पाहिजे पण त्याच्यासोबत सोबत आपला अभ्यासही सोबत असला पाहिजे, त्या दोनही लाईन जेव्हा सोबत आम्ही लपिनी खूप पाणी छुआ छुत के वजह से खाई उन्होंने ठोकरे हजार